रामराम मंडळी मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले होते की बाबा अण्णासाहेब तुम्ही जे काय ह्याच्यात सोयाबीन घेतलं होतं हे तूर आणि सोयाबीन पीक होतं ह्या सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्हाला उत्पन्न किती झालं एकरी उत्पन्न किती झालं आणि त्या टायमाला व्हिडिओ मी देणार होतो मित्रांनो पण व्हिडिओ नाही देता आला सगळ्याला माहिती की त्या टायमाला पाऊस चालू होता वारं चालू होतं आभाळसुद्धा गरजत होतं इजा होत्या सगळ्या होत्या त्याच्यामुळे नाही व्हिडिओ देता आला खळद चालू होतं ना त्या टायमाला बरेचसे आपले शेतकरी बांधव आले होते म्हणजे गेवरायचे गंगाराम भूषा शेतकरी आले होते ते दोघं जण होते तर त्यांनी सुद्धा बघितलं की आपल्या ह्याच्या सोयाबीनला उतारा किती आला तर मला हे जे काय आता तुम्ही म्हणताना ही मधी गव हे घेतलं आहे जेवाग घेतली ह्याच्या जेवाग उगणशक्ती अशी कशी झाली तर मित्रांनो ही जी काय तु तुरीमध्ये आपण ही जी दोन दौ, पाटे लागवड केली होती ज्वारीची तर ह्याला ह्या तुरीमुळे हे घेतलं नाही सूर्यप्रकाश भेटला नाही त्याच्यामुळे इकाड्या बाजून उगाली नाही बरं का ही इकाड्या बाजूनी ही उगाली नाही कमी उगाली आणि ही काडी हे भेटला म्हणून चांगली उगाली तर ह्या अशाच पद्धतीने सोयाबीनची लागवड केलेली होती सोयाबीनचे असे हे जे काय का हे चौदा पाटे होते चौदा जण अठ्ठावीस अठ्ठावीस काकड्या होत्या का अठ्ठावीस काकड्याला ज्यावेळेस आपण सोयाबीनचं खळ केलं त्यावेळेस साडे अकरा कट्टे आपले बोंद्री पोतेचे झाले होते म्हणजे बारकले बारका तर साडे अकरा कट्टे तर मी तसेच ठेवलेत वाळेत घरात ठेवले तर तर आता ते आणखीन ह्याला नाही घातले मी विकले नाही पण हिकल्या हे हो झाल्या मग तुम्हाला वजन सुद्धा सांगेन की किती आलं म्हणून पण साडे अकरा करते असे शिवून हे करून व्यवस्थित हो झाले ते त्या टायमाला शेतकरी सुद्धा आलती होते तर ह्याच्यात जे काय खर्च आहे का आता बरेचसे शेतकरी बांधव काय म्हणते की बाबा लय कमी उतार आला आता चौदा पाठीत मित्रांनो चौदा जून अठ्ठावीस अठ्ठावीस काकरे हे अशा आता हे ह्या जे काय का पाच फुट अशा अठ्ठावीस काकड्या होत्या अठ्ठावीस काकऱ्यावर मला तेवढं सोयाबीन झालं त्याच्यामुळं कमी जरी वाटत असलं बरेचसे आपले शेतकरी बांधव पन्नास म्हणजे किती चोवीस चोवीस क्विंटलपर्यंत गेले पण माझं हे पहिलंच अनुभव होता त्याच्यामुळं मला काय त्याच्यात एवढं काही जमलं नाही पण त्या मानाने खर्चाच्या मानाने आणि ह्याच्या रासायनिकच्या ह्याच्या मानाने मला कितीतरी समाधानी मी त्याच्यात पण ह्याच्यात एक महत्वाचं की जे त्या टायमाला आपण जे काय लागवड केली त्यावर एवढा काय अनुभव नव्हता हे हो सगळे लागवड केली ती सगळं सोयाबीनचं बी एक मध्ये मला साडेचार किलो बियाणं लागलं होतं मग कसं लावलं ला, कसं नाही तुम्हाला ह्याचा व्हिडिओ सुद्धा दिला दिला होता पण ह्याच्यात काय झालं ह्याच्यात अनुभव नसल्यामुळे थोड्याशा अडचणी आल्या पण जमलं आता एवढं जरी पीक मिळालं का तरी आपण त्याच्यात समाधानीत माहिती आहे का कशामुळे माहिती आहे का तुम्हाला माहिती की ह्याला खर्च कमी असतो खर्च कमी असून पुन्हा आपल्या वातावरणासाठी जमिनीसाठी हे साठी आपण एवढं चांगलं काम करतो आणि जीवन जमीन राहते ह्याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही बघा समाधान सगळ्यात मोठं ह्याला खर्च किती साडेचार किलोचं बियाणं हे ते सगळं सगळ्या मिळून लागवडीपासून काढणीपर्यंत जर खर्च धरला का आपण तीन ते साडेतीन हजार रुपये सगळा खर्च झालेला होता एक एकरचा किती तीन ते साडेतीन ह्याच्यात खुरपण आली लागवड आली आणि काढणी आली काढणी तर तुम्हाला माहिती घरच्या घरी सगळं लागवड सुद्धा घरी केली काढणी खुरपणी सगळं घरच्या घरी केली त्याच्यामुळं त्याचा सगळा खर्च धरला मी त्याच्या खर्चा सहित धरलं तर मी साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये धरले आपण खर्च चार हजार रुपये तर चार हजार रुपये खर्च जरी धरला साडे अकरा कट्टी जरी झाले तर त्या हिशोबाने रासायनिकच्या हिशोबाने कितीतरी आपण शेतक सेंद्रिय शेतकरी समाधानी बघ का मी त्याला नाव ठेवित नाही बघ का पण एक आपल्याला आलेल्या उत्पन्नात मी समाधानी त्याच्यामुळं असं वाईट वाटत नाही की बाबा त्याचं उत्पन्न जास्त निघालं माझं कमी निघालं असं काहीच नाही कारण आपण जीवन जमीन ठेवतो त्याच्यापेक्षा मोठं मला समाधान कोणतं वाटत नाही मित्रांनो तर मित्रांनो मी सांगितलेलं हे सगळं माहिती तुम्हाला खरंच आवडी असेल आवडले असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद